नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय सक्रांती आपलं प्रत्येकदा स्वागत करतो आपल्या स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, या स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात की आपल्या शेतकरी बंधूंना आपल्या शेतीच्या मोजणीसाठी जे आपण अर्ज करतो आणि त्याच अर्जाचे जे काही डिटेल्स आहे ते आपण कशा प्रकारे पाहणार आहोत। तर मित्रांनो, काय होतं की ज्यावेळेस आपण मोजणीसाठी ॲप्लिकेशन करतो त्यावेळेस आपण पैसे भरल्यानंतर फक्त आपल्याला एक पावती दिली जाते आणि त्याच पावतीच्या आधारे जे आहे ते आपण ते ॲप्लिकेशन आपलं ट्रॅक करू शकतो। तर यासाठी बरेच शेतकरी जे आहेत ते सारखं तालुक्याला महसूल विभागात जे आहेत ते हेलपाटे घालतात आणि सारखं विचारतात की आमचा नंबर कधी आहे, आमचा नंबर कधी आहे। पण त्यांच्याकडे जे आहे ते वारंवार त्यांना अजून एक महिन्याने या, 15 दिवसाने या, उद्या या, साहेब नाहीत, अशा प्रकारची विविध कारणं सांगून जे आहे ती त्यांना ऑफिसमधून टाळलं जातं। तर मित्रांनो, या शेतकऱ्यांना जो काही त्रास आहे तो कमी करण्यासाठी याच मोजणीविषयी माहितीसाठी जे आहे ते ऑनलाईनसुद्धा आपण पाहू शकतो आणि शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा नक्कीच वाचेल। तर मित्रांनो, यासाठी जे आहे ती ज्या शेतकरी बांधवांना मोजणी भरलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना जाणून घ्यायचं आहे की आपल्या ॲप्लिकेशनचं अर्जाचं स्टेटस काय आहे, त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पहिले आपल्याला एक विनंती आहे, जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा। तर मित्रांनो, चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात पहिलं आपल्याला गुगलवरती जायचं आहे। गुगलवरती जाऊन टाईप करायचं आहे ई मोजणी आणि त्यानंतर सर्च करायचं आहे। तर ई मोजणी हे सर्च केल्यानंतर जे आहे ते आपल्यासमोर पहिलीच एक वेबसाईट ओपन होईल। तर आपल्याला इथं चेक मोजणी ॲप्लिकेशन स्टेटसला क्लिक करायचं नाही मित्रांनो, कारण ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, स्टेप शेवटपर्यंत पहा, तरच जे आहे ते तुम्ही तुमच्या गावचं मोजणी अर्ज जे आहे ते किंवा तुमच्या स्वतःचा अर्ज स्टेटस जे आहे ते पाहू शकता। तर ई मोजणी हे गुगलला सर्च केल्यानंतर आपल्यासमोर एक वरती वेबसाईट दिसेल। तर तिथं पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं नाही, नागरिकांसाठी या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। तर नागरिकांसाठी या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्या समोर जे आहे ते ई मोजणी .mahabhoomi.gov.in ही महाराष्ट्र शासन महसूल विभागाची, भूमी अभिलेख विभागाची एक वेबसाईट ओपन होईल। ही जी आहे ती एक सब वेबसाईट आहे, त्यामुळं जे आहे आपण नागरिकांसाठी या ऑप्शनला क्लिक करतोय। त्यानंतर आपल्याला प्रतीक्षा यादी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो, प्रतीक्षा यादीला क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्याला समोर जे एक फॉर्म सारखा दिसेल त्यामध्ये जे आपल्याला आपला जिल्हा, तालुका, गाव निवडायचं आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला पूर्ण अर्जाचे स्टेटस जे आहे ते आपल्याला दाखवले जाईल। तर मित्रांनो, बघू शकता मी पण मोजणीला ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि मी पण प्रतीक्षेत होतो की माझी मोजणीच्या अर्जाचा स्टेटस काय आहे, कारण ऑलरेडी अति तातडीची मोजणी भरून जे आहे ते जवळजवळ आज 3 ते 4 महिने होऊन गेलेले आहेत। मित्रांनो, आपण जिल्हा सिलेक्ट करूया, जिल्हा सिलेक्ट केलं उस्मानाबाद, त्यानंतर आपण तालुका सिलेक्ट करूया भूम आणि त्यानंतर जे आहे ते आपण आपल्या गावाचं नाव सिलेक्ट करूया मित्रांनो। तर मित्रांनो, गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर जे आहे ते आपल्या अर्जदाराच्या नावाला क्लिक केल्यानंतर आपल्या गावातील जितक्या लोकांनी आपल्या या मोजणीसाठी अर्ज केले आहेत त्या सगळ्या लोकांची नावे जी आहेत या लिस्टमध्ये दिसतील। तर बघू शकता या गावातील जे आहे ती जवळजवळ इतक्या शेतकऱ्यांनी मोजणीसाठी अर्ज केलेला आहे। जर या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर त्या नावाला क्लिक करायचं आणि शोधा या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, बघू शकता शोधा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जे आहे ते आपल्याला मोजणीचं पूर्ण प्रकरण घेणारा अधिकाऱ्याचं नाव, अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर, आपला शेतीचा गट नंबर, आपलं गाव, तालुका, आपला अर्ज क्रमांक किंवा मोजणी क्रमांक आणि त्यानंतर आपल्या मोजणीचा उद्देश काय आहे। तर हद्द कायम करणे हा प्रत्येक मोजणीचाच उद्देश असतो आणि त्यानंतर आपल्या मोजणीचा कालावधी, म्हणजेच की तातडी, आततातडी, साधी किंवा आतीची आतीतातडी अशा अनेक प्रकार या मोजणीच्या आहेत, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे फीज आकारली जाते। तर मी अतितातडीतून जे आहे ते ॲप्लिकेशन केलं होतं आणि मित्रांनो, बघू शकता की या माहिती अंतर्गत जे आहे ते माझी मोजणीची तारीख जी आहे, मोजणी दिनांक 15/3/2022 म्हणजेच की या महिन्यातली 15 तारीख दाखवत होतं, पण या अधिकाऱ्यानं जे आहे कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत संपर्क साधलेला नाही किंवा आपण ऑफिसमध्ये जाऊन भेटलो तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची अजून माहिती पुरवत नाही की कधी मोजणी येणार आहे वगैरे वगैरे। तर मित्रांनो, त्याला आणखीन एक कारण आहे की आता 14 फेब्रुवारीपासून आपल्या महाराष्ट्र शासनाने जे आहे ते ड्रोन सर्वेक्षणाद्वारे जे आहे ते गावठाणं मोजण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि
बरेच मोजणीचे अधिकारी जे आहेत याच कामाच्या व्यापाखाली जे आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात जे आहेत ते काम करत आहेत आणि त्याचमुळे जे आहे ते भूमी अभिलेख विभागामध्ये जे काही मोजणी करणारे अधिकारी आहेत ते अवेलेबल नाहीत. त्यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे की जोपर्यंत ह्या ड्रोनचं सर्वेक्षणद्वारे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत जे काही मोजणीची प्रकरणं आहेत ते आपण हाती घेऊ शकत नाहीत. तर मित्रांनो, यामध्येही मी तुम्हाला एक फेब्रुवारी महिन्यात व्हिडिओ सांगितला होता की जर तुम्ही मोजणी भरणार असाल तर तुम्ही थांबा. कारण कशामुळे थांबा याचंही कारण हे सांगितलं होतं, कारण पुढे जाऊन हा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करू शकतो. तर आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की आपली तारीख जी आहे ती येऊन गेलेली आहे पण कुठलाही कर्मचारी जे आहे ते उपलब्ध नसल्यामुळे आणि महाराष्ट्र शासनाचं सर्वेक्षण असल्यामुळे जे आहे ते हे जे काही मोजणीची कामं आहेत ते स्थगित देण्यात आलेली आहे. आता अशा करू आहे की लवकरात लवकर जी आहे ह्या ड्रोनचं सर्वेक्षणद्वारे मोजणी होईल आणि आपली जी काही पेंडिंग कामे आहेत मोजणीची ती लवकरात लवकर हा विभाग जो आहे तो निकाली लावेल. तर मित्रांनो, जर तुम्ही पण मोजणी भरली असेल आणि मोजणी भरणार असाल तर अजूनही वाट पहा. मोजणी भरणार असाल तर आणि मोजणीचा अर्ज जर तुम्ही 4-5 महिन्यापूर्वी केला असेल आणि तुम्हाला आपल्या अर्जाची स्थिती माहीत नसेल तर अशा प्रकारे आपण अर्जाची स्थिती जी आहे ती आपण पाहू शकता. तर मित्रांनो, आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल आणि आपल्याला या व्हिडिओमधून थोडीफार माहिती भेटली असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर जरूर करा. आणि मित्रांनो, अजून एक विनंती आहे, जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि माहितीचा अपडेट पाहण्यासाठी जे आहे ते आपल्या स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. तर मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.